श्री शिवलीलामृत श्री शिवलीलामृत कसे पठन करावे तर श्री शिवलीलामृताच्या पंधराव्या अध्यायासहित म्हणजे एक ते पंधरा या अध्यायासहित संपूर्ण ग्रंथाची बेचाळीस दिवसात म्हणजे एका मंडलात जो सात आवर्तने करील त्याला शंकरदेव दर्शन देईल व त्याची इच्छा पूर्ण करेल श्रावण सोमवारी एक आवर्तन करील त्याच्या घरी शंकर नित्यनिवास करेल शनिप्रदोष व शिवरात्र तिथीस याची तीन आवर्तने करील तर त्याची बंधने नष्ट होऊन त्याला इष्ट वस्तूंचा लाभ होतो तसेच पारायण स्नान केल्याशिवाय करू नये दुष्ट दुर्जन यांचा या ग्रंथाच्या श्रवणाने उद्धार होतो पण जे शिवनिंदक अभक्त मत्तरीय असतात व देवतांची टवाळी करतात त्यांना अनाधिकारी लोकांनी शिवभक्तीचा उद्देश करू नये पंधरा अध्यायांनी शिवलीला अमृत पूर्ण ग्रंथ होतो त्याचे शास्त्रशुद्ध प्रीतीने व शुद्ध मनाने पठण व पारायण केल्यास सर्व संकटे दूर होऊन सर्व इष्टकामना पूर्ण होतात ज्यांना संपूर्ण ग्रंथ वाचायला वेळ नाही त्यांनी शिवस्तुती तरी नित्य वाचावी श्री शिवलीलामृताचा पहिला अध्याय कथासार स्वरूप श्री शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायामध्ये श्री व्यासमुनी श्री शिवशंकराचे वर्णन करताना सांगितले आहे किंवा वर्णन केले आहे श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभ्यो नम श्री सांबसदा शिवाय नम हे शिवशंकरा तू अपरिमित आहेस तू सर्वांचा आधी अनादी आहेस मायेच्या पलीकडचा आहेस पूर्ण ब्रह्मानंद आहेस जगद्गुरू आहेस तुला नमस्कार असो हे ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा तू आनंदरूपी वनामध्ये विलास करतोस अनादि सिद्ध अविनाशी आहेस हे भक्तप्रिया भालेलोचना नीलकंठा उमानाथा तुझ्या मस्तकावर जी स्वर्गगंगा विरजत असते ती जाईच्या फुलांचा गर्वहरण करणारी आहे गरुड वाहन असणाऱ्या विष्णूला तू प्रिय आहेस स्वतःच्या भक्तांचे रक्षण करतोस तुझ्या सर्वांगी भस्मले पण फार शोभन दिसते तुझ्या हाती त्रिशूळ आहे कलियुगातील पापाचे तू दहन करतोस तुझे स्मरण केल्यास मृत्यूचे भय नाहीसे होते श्री शैल निवासी मल्लिकार्जुना तू पाच मुखांचा म्हणूनच पाच मुकुट धारण करणारा असून मायेचा मलहरण करतोस व वेद तुझे गुण अहोरात्र गातात तुला आधी मध्य आणि अंत नाहीत रामेश्वर म्हणून तू जगद्गुरु रूपाने विराजतोस तू रामाला प्रिय असून तुझ्यासमोर राम हात जोडून बसलेला आहे हे सर्वोत्तमा शिवा अजिता ब्रह्मानंद धामा तुझा महिमा वर्णन करणे हे वेदशास्त्रांच्याही अवाक्यातल्या नाही तू करुणेचा सागरच आहेस सत्यवधी हृदयाला प्रिय असणारा जो हंस म्हणजेच व्यास हा तुझ्या गुणांच्या आकाश भीतीत गेला तोही अंत न कळल्याने तटस्थ राहिला तेथे मी मतिमंत दास तुझ्या महिम्याचे आकाश कसे ओलांडू पण आपले जीवन सार्थ करण्यासाठी तुझ्या गुणरूपी सागरात मी मीन झालो आहे असे शब्द ऐकून दाक्षायणीचा पती श्री शिवशंकर भगवान मुनींना प्रसन्न झाले आणि म्हणाले तू शिवलीलामृत ग्रंथ लिहिण्यास प्रारंभ कर त्याप्रमाणे स्कंद पुराणात खंडामध्ये व्यासांनी स्त्री शिवलीलामृत रचले आहे नैमिषारण्यात अरण्यात शौनकादी ऋषी सुताला प्रश्नकर्ते झाले व म्हणाले तू आमच्या कर्णरूपी चकुराची तू तृप्ती कर तू अनेक पुराणे सांगून त्यात विष्णूच्या लीला व दशावतार वर्णन केलेस महाभारत व भागवत ऐकून आमचे कान तृप्त झाले आता शिवलीलामृत हे अद्भुत कथानक श्रवण करू तेव्हा व्यासांचा शिष्य सूत म्हणाला मी आता परम अद्भुत असे शिवचरित्र सांगतो ते ऐकल्यास पातकांचे पर्वत नष्ट होतील आयुष्य आरोग्य ऐश्वर संतती संपत्ती ज्ञान विवेक हे सर्व शंकर श्रवण मात्र देईल यांच्या श्रवणाने सर्व तीर्थे व्रते व यज्ञ यांचे फळ मिळते सर्व यज्ञात जप यज्ञ श्रेष्ठ आहे व ओम नम शिवाय हा सहा अक्षरांचा मंत्र जपासाठी थोर आहे नम शिवाय हा पाच अक्षरी मंत्र ही श्रेष्ठ आहे याने दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध यांची दोन्वे नष्ट होतात तुष्टी पुष्टी धैर्य देणारा हा मंत्रराज देव आणि मुनी यांचे कल्याण करणारा आहे हा मंत्र आत्मप्राप्ती करून देणारा असून कैवल्याच्या मार्गावर प्रकाश देणारा सूर्य आहे अविद्येचे अरण्य दग्ध करणारा ब्रह्मज्ञान रूपी अग्नी आहे या मंत्राचा ऐकताच दोष तात्काळ भस्म होतात याला न्यास मातृका आसन इत्यादी विधींची गरज नाही प्रेमाने याचा जप करतात शंकर पुढे येऊन उभा राहतो जे लोक मंत्रा या मंत्राचा अखंड जप करतात त्यांचे शंकर आपल्या देहाची सावली करून रक्षण करतात हा मंत्र काशी गोकर्ण किंवा शिव आणि विष्णू यांची पवित्र स्थानी येथे या मंत्राचा जप केल्यास तो कल्याणकारक होतो याविषयी एक उत्तम कथा आहे ती तुम्ही श्रद्धेने श्रवण करावी जिचे मनन करावे म्हणजे तमोगुणाचा नाश होऊन तुम्ही पावनवान दाशारह राजाची कथा मथुरा येथे यादवंशात दाशारह नावाचा एक उदार आणि सुलक्षणी यादव वंशातील राजा राज्य करीत होता त्याला सर्व राजे खंडणी देत असत त्याच्या समोर येऊन राजे वंदन करीत त्यावेळी त्याच्या मुकुटातील रत्नाची प्रभा दाशारह राजाच्या पाद पीठावर पडत असे त्याने आपल्या यशाचा ध्वज शरद ऋतीतील चंद्राप्रमाणे आल्हाददायक असा उभारला होता त्याच्या राज्यातील सर्व प्रजाजन व विप्रवर्ग त्याचे कल्याण इच्छित असे द्वितीयचा चंद्र ज्याप्रमाणे हळूहळू मोठा होत जातो त्याप्रमाणे त्यांचे जा यश व वा ऐश्वर्य वाढत जात होते कुबुद्धिरूपी दासीला तो स्पर्श करीत नसे आणि सद्बुद्धिरूपी धर्मपत्नीशी रममाण होत असे तो रूपाने विष्णूसारखा सुंदर होता दाणे देऊन त्याने याचकांना तुष्ट केले होते रणामध्ये तो शूर होता त्याला चौदा विद्या आणि चौसष्ट कला येत असत त्यांचे बोलणे मेघगर्जनेसारखे गंभीर आणि मधुर होते त्यामुळे प्रजाजनांच्या चित्तरूपी मोरांना आनंद देऊन ते नाचत असत त्याचा सेनासागर बघून जळाचा सागर भयभीत होत असे त्याची पत्नी रूपवती होती तिची चाल हंसाप्रमाणे मुख चंद्राप्रमाणे वा तर आवाज कुकळेसारखा होता तिचे मुखकमल पाहून राजाचे नयनरूपी भ्रमर तेथेच रुंजी घालत असत एकदा का झाले त्यांचा विवाह होऊन थोडे दिवस झाले होते राजाचे मन तिच्याकडे फारच आकृष्ट झाले होते त्याने तिला आपल्याकडे बोलावणे पाठवले पण ती आली नाही तिच्या विना व्याकुळ झालेला तो राजा आपण होऊन तिच्या महालात गेला आणि म्हणाला मला तुझ्याशिवाय करमत नाही तेव्हा ती सौम्यपणे हसत राजाला नकार देत म्हणाली मी शंकराची उपासना करीत असून व्रतस्थ आहे तेव्हा यावेळी मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही तो राजा कामवसने बेबान होऊन त्याने राणीला स्पर्श केला त्यावेळी असा चमत्कार झाला की तिचे शरीर अत्यंत तापलेले असून राजाचे अंग भाजले त्यामुळे तिला तो विचारू लागला प्रिये हे असे का झाले माझे अंग का पडले सर्व संशय व भीती टाकून मला सांग तेव्हा कलावती म्हणाली राजा राज। आपण रागावू नका ऋषी हे माझे गुरु आहेत त्यांनी मला परमपवित्र असा शिवपंचाक्षरी मंत्र दिला आहे मी त्याचा अहोरात्र जप करीत असते आज मी व्रतस्थ आहे माझे अंग तसे शीतलच आहे पण तुम्ही अभक्ष भक्षण केले आहे आणि तुमचे शरीर पापमय आहे गुरूंच्या कृपेने मला त्रिकाल ज्ञान आहे मला असे दिसते की तुमच्याकडून जप तप शिवार्चन वगैरे काही झालेले नाही गुरुसेवा घडली नाही पुढे तुम्हाला नरपवास मिळेल राणी म्हणाली तुम्हाला मंत्र देण्याचा अधिकार मला नाही कारण तुम्ही माझे पती आहात यादव कुळाचे श्रेष्ठ गुरु गर्गमुनी असून ते महाज्ञानी आहेत वसिष्ठ वामदेव याप्रमाणेच ते ज्ञानी आहेत त्यांना शरण जाऊन आपण शिवदीक्षा घ्यावी मग राजा कलावतीला बरोबर घेऊन गर्गमुनीच्या आश्रमात गेला आणि त्यांना साष्टांग नमस्कार करून अष्टसात्विक भाव दाटून येऊन त्यांना म्हणाला गुरुवर्य मला कृपा करून शिवदीक्षा द्यावी तेव्हा गर्गमुनी यमुना नदीच्या तीरावर नेऊन नदीने स्नान घालून स्वतःही स्नान करून त्यांच्याकडून शिवपूजन करून दिले व राजाने दिव्यरत्ने आणून गुरुला अभिषेक केला व वस्त्रे त्यांना दिली व गुरुदक्षिणा म्हणून आपल्या भांडारातून पुष्कळ संपत्ती दिली आपल्याजवळ संपत्ती असूनही जे गुरुला फसवितात ते दारुण असा नरकवास बघतात दाशारह राज्यात असा नव्हता त्याने षोशोपचार गुरुचे पूजन केले आणि तो त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला गर्गमुनी त्याला हृदयाशी धरून त्याच्या मस्तवर हात ठेवून त्याच्या कानात शिवपंचाक्षर मंत्र सांगितला त्याच क्षणी त्याच्या हृदयरूपी आकाशात आत्मज्ञान रूपी सूर्य उगवला आणि अज्ञानाचा अंधकार दूर होऊन एक आश्चर्यकारक घटना घडली मंत्राचा असा अद्भुत प्रभाव पडला की राजाच्या शरीरामधून कितीतरी कावळे बाहेर पडून उडत गेले काही कावळ्यांचे पंख धाळाले तर काही भस्म होऊन पडले ज्याप्रमाणे थोडासा अग्नि पडला तरी काटेरी झाडे भुरकन जळून जातात त्याप्रमाणे कितीतरी कावळे जळून गेलेले पाहून राजा आश्चर्य करू लागला राजाने गर्गमुनींना विचारले गुरुवर्य हे असे कसे झाले असंख्य कावळे कसे निघाले आणि माझे शरीर देवापेक्षा दिव्य कसे झाले गर्गमुनी म्हणाले राजा तुझी अनंत जन्मातील महापापे कावळ्यांच्या रूपाने बाहेर पडले शिवम शिवमंत्राच्या प्रभावाने त्यांचे भस्म झाले राजा निष्पाप झाला आणि वारंवार गर्गमुनीची स्तुती करू लागला हे गुरुवर्य गुरु तुम्ही धन्य आहात हा पंचाक्षरी मंत्रही धन्य आहे पंचमहाभूतांचा निराश करून आणि चारी देह निरसून मला सावध केलेत पावन केलेत पंचवीस तत्वांच्या घोटाळ्यात मी फार काळ पडलो होतो क्रोधरूपी महिषासूर कामरूपी वेताळ आशा मनिषा तृष्णा कल्पना भ्रांती इच्छा वासना या जखिनी आणि यक्षिनी माझी विटंबना करीत होत्या असा सगळा मायेचा मेळावा तुम्ही तात्काळ निर निरसून टाकलात आणि माझ्या हजारो जन्मांची पापे कावळ्याच्या रूपाने उडून गेलेले मी स्वतः पाहिले काहीतरी पुण्य गाठीस होते म्हणून हा उत्तम नरदेह प्राप्त झाला आणि गुरुच्या प्रतापाने मी बहुसागरातून तरलो अशा प्रकारे दारशरह राजाने गुरुची स्तुती करून कलावतीसह आपल्या राजधानी स्पर्यण केली कलावतीच्या उद्देशाने राजाचा उद्धार झाला त्याने शिवमंत्राचा जप सुरू केला आणि त्याचे राज्य वाढू लागले राज्यातून दुष्काळ नाहीसा झाला रोगराई आणि अपमृत्यू दूर केले आता कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे शरीर चंदनासारखे शीतल लागले राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन व शिवकीर्तन करायला सांगितले सर्वत्र रुद्राभिषेक आणि शिवपूजन तसेच यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू झाले जे लोक हे दाशारह राजाच्या आख्यान लिहितील ऐकतील आणि पठन करतील तसेच या ग्रंथाचे रक्षण करतील त्यांचे श्रीशंकर स्वतः रक्षण करतील जे शिवमहिमा वर्णन करतात ते लोक धन्य होत अध्याप पहिला समाप्त